नमस्कार, मधुरव भाग 13 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज रविवार आहे आणि आजचा भाग एका वेगळ्या अर्थाने स्पेशल आहे. मी आधी अनाऊन्स केलंच होतं तसं, आज आपले जे सगळे पाहुणे आहेत किंवा जे सगळे आपले मित्रमैत्रिणी आहेत ज्यांचं लिखाण आपण वाचणार आहोत, ते भारताबाहेरील आहेत. आणि आता ते कुठले कुठले आहेत, ते काय काय करतात, ते काय काय लिहितात, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी एक सूचना मला करायची आहे की शुक्रवार आणि रविवार आपला कार्यक्रम असतो आणि आता लॉकडाऊनचं स्वरूप बदलत जाणार आहे, पण तरी सुद्धा हा कार्यक्रम आपण चालू ठेवणार आहोत. कारण मी म्हटलं त्याप्रमाणे जवळजवळ 200 हून अधिक मेल्स आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळायला हवा, त्यामुळे हा कार्यक्रम आपण चालू ठेवणार आहोत. त्यामुळे कामाला सुरुवात झाली तरी सुद्धा शुक्रवारी 6 वाजता आणि रविवारी 6 वाजता यायला विसरू नका. आता सगळ्यात आधी पहिली कविता मी वाचते, ती आहे ऑस्ट्रेलिया सिडनी वरनं उमेश थत्ते यांनी लिहिलेली आहे. आणि खरं सांगू का तर त्यांनी खूप कविता मला पाठवल्या आणि मी म्हटलं आता ह्यातली कुठली निवडावी, पण मग असा विचार केला की जे झालं नाही आहे ते करायचा प्रयत्न करूया मधुरवमध्ये, आणि म्हणून मी ही कविता निवडली आहे. खरं तर ती छोटी आहे, पण तरी सुद्धा मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि त्यानंतर या माणसाने काय काय लिहिलंय हे वाचायलाही तुम्ही उत्सुक असाल आणि त्यांना भेटायलाही उत्सुक असाल. तर सगळ्यात आधी एक नवीन प्रयोग करते, बघूया जमतोय का. आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर, आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर, धुणी ही धुवून भांडी ही घासून पुसून घेतो घर, आम्ही चाकर चाकर या बायकोचे चाकर. या टकल्या डोक्यावर घामाचा जमला थर, या टकला डोक्यावर घामाचा जमला थर, साऱ्या गोंधळाचे खापर फुटे भोळ्या नवऱ्यावर. या टकल्या डोक्यावर घामाचा जमला थर, साऱ्या गोंधळाचे खापर फुटे भोळ्या नवऱ्यावर, हिच्या धाकात धाकात हिच्या धाकात धाकात रेटतो या संसार, आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर. ती शनिवारी काहून काढी महिन्याभराचं धुणं, ती शनिवारी काहून काढी महिन्याभराचं धुणं, मग झिंकत्या दोस्तांना कसा भेटू मी जाऊन. गेल्या जन्मीचे पाप, गेल्या जन्मीचे पाप हे वरली मी हिटलर, आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर. ही कविता होती उमेश थत्ते यांची ऑस्ट्रेलियावरून. तर आपण उमेश दादांना भेटूया. नाही, मी आज असं ठरवलंय की त्यांना उमेश म्हणायचं. त्यांच्या त्यांनी जरी कवितेत लिहिलं असेल की टकलावर घाम आलाय, पण त्यांना अजिबात टकल नाहीये आणि ते अतिशय यंग आहेत. आणि मुळात भारताबाहेर अशी प्रथा आहे की नावाने डायरेक्ट हाक मारली जाते, त्यामुळे त्यांची ही अशी इच्छा आहे की मी त्यांना नावाने हाक मारावी. सो उमेश, मधुरवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मधुरा. भारताबाहेर जरी एकेरी नावाने हाक मारायची पद्धत जरी असली तरी आम्ही पुण्याचे लोक असल्यामुळे एकेरीवर येणं हे आमचा स्थायी भाव आहे, त्यामुळे यू कॅन कॉल मी एनी टाइम. मग तर मी तुम्हाला उम्या म्हणायला पाहिजे. मोस्ट वेलकम. पुण्यामध्ये सगळे शॉर्ट फॉर्म्स होतात फार पटकन. माझी ही खूप वेगवेगळी नावं आहेत शॉर्ट फॉर्म्सची, मधुरी, मधुरे, मधुर्या, मधु, खूप वेगवेगळी नावं आहेत त्याच्यामुळे. अर्थात गमतीचा भाग सोडा, पण तुमच्या कवितेत मात्र खूप गंमत होती आणि तुम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता पाठवल्यात. खरं तर यापेक्षाही दर्जेदार कविता आहेत आणि वाचन करायचं तर अनेक कवितांचं वाचन करावं असं वाटू शकतं, पण मी ही निवडली कारण तुम्ही गाण्याच्या चालीवर आणि गाण्यावर गमतीशीर असं काहीतरी लिहिलं, म्हणून मी ही कथा निवडली, ही कविता निवडली. आता मला तुम्हाला विचारायचंय की तुमचा एक मिनिट, हा, तुम्हाला ऐकू येत आहे का उमेश? येते. हा, कारण माझा तुमचा व्हिडिओ हँग झालाय मला असं वाटतं. हा, आता सुरू झालं. आपण उमेश कडे वळूया. उमेश, आता तुमच्या लिखाणाविषयी आणि तुम्ही
ऑस्ट्रेलिया सिडनीला आहात, काय करता आणि कधीपासून लिहिताय हे आम्हाला सांगा. ओके, मी 20 वर्ष झाली सिडनी मध्ये आहे आणि लिखाणाला सुरुवात मी इथे आल्यानंतरच केली आणि कविता वगैरे देखील आपल्याला सुचू शकतात हे इथे आल्यानंतर कळलं. मला वाटतं मातृभूमीपासून विरह ही अतिशय तीव्र भावना असते आणि पोएम इज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन, उत्स्फूर्त भावनांचा एक उत्कट आविष्कार म्हणता येईल तो. बरोबर. त्यामुळे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस मला कविता सुचली असावी. आणि पहिली कविता मला आठवते की माझा मोठा मुलगा अगदी ताना होता, आणखीन तापाने फणफणला होता आणि त्याला मांडीवर घेऊन रात्री त्याच्या कपाळावरच्या पट्ट्या बदलताना मला पहिल्यांदा बाप नावाची एक कविता सुचली. तर तिथून सुरुवात झाली आणि मग कुठली एखादी गोष्ट पटकन क्लिक झाली की देवच म्हणतो की अरे बाबा नुसताच प्रपंच करतोय, जरा काहीतरी चांगलं कर, आणि मग कविता होते. किती छान. आता आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. रोहित, येस, काय काय म्हणणं आहे सगळ्यांचं? इथे शीतल मलथंकर आहेत, त्या तुला पहिला हाय म्हणतायत. शुभदा आघोर आहेत, त्यांनी नमस्कार म्हटलंय. आणि आता शुभदा ताईंनी तुमच्या कवितेबद्दल सांगितलं, उमेशजी ग्रेट, आणि असे तीन तीन उद्गारवाचक चिन्ह आहेत, एकच नाही असे तीन तीन चिन्ह आहेत. मग मयूर कोथवले आहेत, ते म्हणतात समस्त पुरुषांच्या भावना मांडल्याबद्दल आभार आहेत तुमचे. आणि समीर काळे आहेत, ते म्हणतात की मस्त मधुरा छान सादर केलंस आणि उमेश छान कंपोजिशन होत. सो अशा इथे प्रतिक्रिया आलेल्या आहेत आता. मस्त. मला अजूनही विचारायचंय उमेश तुम्हाला की तुम्ही मूळ पुण्याचे आणि शिक्षण मराठी मध्ये झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की मातृभाषेपासूनचा जो विरह असतो तो जाणवतो, पण तरी सुद्धा तिथे राहूनही तुम्ही आज मातृभाषा टिकवून आहात. तर तुम्ही लिखाण तर करताच आहात, पण अजून काय काय करता? ओके, मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की 2007 मध्ये मी इथे ढोलताशा पथक सुरू केलं आणि आज आमचा जवळजवळ 50 ढोलांचं इथे पथक आहे. आणि इथे कालिदास नावाचा एक अतिशय चांगला दर्जेदार लिखाणाचा कार्यक्रम होतो इथे, कथा कवितांचा. गेली 10-12 वर्ष मी 15 वर्ष मला वाटतं त्याच्यात आहे. आणि शशांक केतकर सारखे उत्तम कलाकार या इथे या कार्यक्रमात सहभागी होत होते. शशांक सिडनीला होता त्यावेळेला, तोही कालिदास मध्ये सहभागी व्हायचा. तर अशा काही ऍक्टिव्हिटीज इथे आहेत आणि प्रामुख्याने लिखाण आणि हे ढोल ताशा पथक एक खूप चांगली ऍक्टिव्हिटी सांगण्यासारखी इथे लोक करतायत. त्याशिवाय मग काही चॅरिटी ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो. मस्त. मला वाटतं मराठी मंडळाच्या निमित्ताने तुम्ही अनेक कार्यक्रमही तिथे करता आणि मला खात्री आहे की हा कार्यक्रम सुद्धा आता तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचेल, तिथल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत आणि जे लिहितात लिखाणातनं व्यक्त होतात त्यांच्यापर्यंतही नक्की पोहोचेल. आणि मी नेहमी सांगते की माझ्याला थोडं लिखाण पाठवा, म्हणजे मला वाचून त्यातला डिसिजन घेऊन सादर करताना सोपं पडेल. पण उमेश, तुम्ही खूप कविता पाठवल्या आहेत आणि त्या खूप छान आहेत, त्यामुळे परत कधी मला संधी मिळाली तर मी नक्की त्यातली एखादी कविता सादर करीन. पण तुम्ही मधुरामध्ये आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद. ओके, आता पुढची जी कथा आहे ती आहे US मध्ये अस्मिता, म्हणजे खर तर नाही मी तिला अस्मिताच म्हणणार कारण ती माझ्या आसपासचीच आहे आणि सगळ्यांना ताई दादा म्हणायची सवय लागली आहे. पण अस्मिताने एक कथा लिहिली आहे आणि कुठेतरी ती सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्यातनं सांगण्याचा जो उद्देश आहे तो खूप वेगळा आहे, म्हणून मी ही कथा निवडली. त्यामुळे आता मी तिची कथा वाचते आहे. कथेचं नाव आहे तो कुठे आहे. सावनी गेली 5-6 वर्ष मेडिटेशन आणि योगाची प्रॅक्टिस करत होती. न्यूट्रिशन आणि डायटिक्सचं शिक्षण घेताना आणि नंतर स्वतःचे क्लिनिक सांभाळून ती मेडिटेशनचा सातत्याने प्रसार करत होती. हल्ली प्रसार माध्यमांची काही कमी नव्हती, मित्रमैत्रिणींना हाताशी धरून ती फेसबुकवर या सगळ्याचाच अधिकाधिक प्रसार करत असे. शिवाय त्याचबरोबर ट्रिपला जाणं, मूवी नाटकांना भेटणं ह्याची ती संधी सोडत नसे. त्याचं कारणही काही स्पेशल होतं. तिचा सगळ्यात आवडता अभिनेता रोहन काटदरे हा 2 नाटकातून आणि 1 चित्रपटातून गेल्या 1 वर्षात झळकला होता. तिने त्याला कॉलेजमध्ये जवळून बघितलं होतं ते एकांकिकेमध्ये काम करताना. ती तेव्हापासूनच त्याच्या किंचित सावळ्या पण देखण्या रूपाची, त्याच्या कणखर आवाजाची
आणि मुख्यतः त्याच्या सहज सुंदर अभिनयाची प्रचंड चाहती होती. त्याच्या पहिल्या एकांकिकेच्या वेळी त्याच्या डोळ्यातले भाव, त्याची शब्दफेक, रंगमंचावरचा त्याचा सहजपणा बघून त्याचं किती कौतुक करू आणि किती नको असं तिला झालं होतं. रोहनला त्याचे काही विशेष वाटलं नाही, कारण प्रत्येक मुलगी त्याच्याशी साधारण अशीच वागत असे. रोहनला या क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं होतं. त्याच्या जोरावर कॉलेजमधून बाहेर पडताना आपल्याला खूपच मोठ्या संधी मिळतील असा त्याचा विश्वास होता. तो काहीसा जास्तच आत्मविश्वास असला तरी पाचही वर्ष पारितोषिक मिळवल्यानंतर याचा थोडा माज असणं हे काही अशक्य नव्हतं. शिक्षण संपताच एका व्यावसायिक नाटक त्याला मिळालं होतं आणि ते प्रचंड लोकप्रिय झाल्याने अजून एक नाटक आणि नवा चित्रपट असा दुग्ध शर्करा योग जुळून आला होता. लोकप्रिय होऊ पाहणाऱ्या प्रत्येक उभरत्या कलाकाराप्रमाणे जिथे प्रेक्षकांशी संवाद साधता येईल तिथे जाऊन त्यांच्याशी गप्पा मारणं, फेसबुकवर सतत आपले रोजचे अपडेट्स टाकणं हे रोहन करत होता. फेसबुकवर एका वर्षातच त्याचे 2000 चाहते झाले होते आणि त्यामध्ये सावनी होतीच. ती त्याच्या प्रत्येक पोस्टवर काहीतरी कमेंट करत असे. गेल्या काही महिन्यात ती त्याच्या पेजवरची टॉप फॅन झाली होती. पण रोहनला ही कल्पना थोडीच होती की अशा अल्पावधीतच मिळालेल्या यशामुळे आपण हुरळून न जाता जमिनीवर राहणं किती आवश्यक आहे. या झगमगत्या दुनियेत कायम सर्वांच्या पुढे राहण्यासाठी जितके तुम्ही प्रयत्न कराल करायला हवेत तेवढं तुमचं नशीब पण तुमच्या साथीनं चालायला हवं ना. ही स्पर्धा थोड्या मोठ्यांना पण पेलवत नाही तर 26 वर्षाच्या मुलाचं काय घ्याल हो. आणि अचानक एक दिवस असाच एक दुसरा उभरता कलाकार रोहनच्या पुढे कधी निघून गेला ते कळलंच नाही. रोहनचा अभिनय उत्तम असला तरी त्याच्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गेले 2 महिने नवीन नाटकाची किंवा चित्रपटाची विचारणा त्याच्यापाशी कोणी केली नाही. या दिवसात तो नाशिकला असलेल्या आई वडिलांशी बोलत असे. अगदी 2 इमारती सोडून असलेल्या काकांकडे कधी कधी जेवायला जात असे. कॉलेजपासून मुंबईमध्ये असलेल्या रोहनला इतर मित्र कधी काळी फोन किंवा एखादा मेसेज पाठवत असत, पण त्याचे फेसबुकवरचे चाहते मात्र त्याच्याशी रोज फेसबुकवर संवाद साधत. सावनी स्वतःचे क्लिनिक मेडिटेशन सांभाळून रोहनच्या फेसबुकवरच्या विश्वात रममाण होत असे. नाटक बघताना त्याचा अभिनय प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो म्हणून चित्रपट नाही तरी त्याचे एखादे नवीन नाटक यावे असे तिला वाटत होते. पण गेले 4 दिवस तर त्याचे फक्त 1 किंवा 2च फोटो पेजवर येत होते. आज पहिला दिवस असा होता की रोहनने एकही नवीन फोटो टाकला नाही. तिने क्लिनिकमधून निघताना कविताला फोन केला आणि त्याबद्दल सांगितले. कविताने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, अगं टाकेल गं उद्या असं म्हणत फोन ठेवून दिला. घरी आल्यावर सावनी आपल्या मनाला पटवून झोपी गेली. सकाळी उठल्यावर फेसबुक बघितलं तर रोहनचा एकही फोटो नाही. क्लिनिकमध्ये खूपच क्लायंट्स होते त्यामुळे तेही महत्वाचं होतं. संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होऊन तिने पुन्हा फेसबुक पाहिलं तर रोहनचा तोच 2 दिवसांपूर्वीचा फोटो होता. तिची निराशा झाली पण तिने आशा सोडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या काही स्पेशल क्लायंटसाठी तिने डाएट सेशन बरोबर मेडिटेशन ट्रेनिंग पण ठेवलं होतं. सकाळचे 4 तास निघून गेले आणि जेवताना तिला राहावलं नाही. तिने फेसबुक बघितला आणि रोहनचा तोच फोटो तिला दिसत राहिला. आता मात्र ती थोडी बिथरल्यासारखी झाली. तो अपडेट टाकत नाहीये, फोटो पण टाकत नाहीये. या विचारांनी तिने कविताला पुन्हा फोन केला. किती ग मोठी फॅन आहेस त्या रोहनची असं म्हणत कविताने तिच्यावर हसण्याची संधी सोडली नाही. उद्या रविवारी आपण मानसीला खूप वर्षांनी भेटणार आहोत ही आठवण तिने मला करून दिली. त्यांची कॉलेजमधली मैत्रीण मानसी एकांकिकेच्या वेळी सेट तयार करण्यासाठी मदत करत असे. रोहनला बघण्यासाठी सावनी तिच्या मागे मागे फिरत असे. तिच्यामुळेच तर रोहनला भेटून तुझी आजची एंट्री मला आवडली वगैरे हे सगळं सांगण्याची संधी तिला मिळत असे. आणि ती मानसी शिक्षणासाठी लंडनला मात्र निघून गेल्यावर कुठेतरी हरवून गेली. मानसीला भेटणाऱ्या विचारांनी तिला थोडी उभारी आली आणि दुसऱ्या दिवशीची ती आतुरतेने वाट पाहायला लागली. आज पहाट झाली आणि मानसीच्या आठवणींनी तरीही फेसबुक पाहण्याचा मोह मात्र तिला आवरत नव्हता. पण आज रोहन काटदरे हे पेज कुठे दिसतच नव्हतं. ती पुन्हा पुन्हा मागे जाऊन शोधत राहिली. सर्च बारवर पुन्हा पुन्हा त्याचं नाव टाईप करत होती. तिला काहीच कळत नव्हतं. त्याने पेज बंद तर केलं नसेल, पण का? तो नवीन नाटकांची किंवा चित्रपटाची माहिती देत नव्हता ठीक आहे, तो त्याचा फोटो बदलत नव्हता तेही मी मान्य केलं, पण आता त्याचं पेजच बघता येणार नाही, मग तो काय करतोय? या विचारांनी तिच्या मनात काहूर माजलं होतं.
ती तडक निघाली, रिक्षात बसली, मानसीला हॉटेलमध्ये भेटायला गेली, उतावी झाली होती. रिक्षा थांबताच पैसे द्यायचंही भान तिला राहिलं नाही. मानसीला बघून तिला गहिवरून आलं, कशी आहेस, कधी आलीस इथे, किती दिवस राहणार आहेस, अशा प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. कविताला तिचं गोंधळलेलं मन जाणवलं. कविताने विचारलं, सावनी शांत हो, काय झालंय, तू रोहनचा विचार करतेस का? आणि मानसीला मात्र हे काहीच कळत नव्हतं, कोण रोहन? मग कविताने सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल मानसीला सांगितलं आणि त्याच्यानंतर सावनीला मोठा धक्का होता की फेसबुक पेज दिसत नाहीये, काळजी वाटतेय, कारण अपडेट्स आणि फोटोजनी सतत ऍक्टिव्ह असणारा माणूस असा कसा वागू शकतो. मग त्यांनी बरंच शोधाशोध केली, त्यांचे काही फेसबुकवर जाऊन त्याचे जुने फोटो बघून, त्याचे मित्र कोण आहेत. मग एक मित्र अगदी सावनीच्या जवळ राहणारा होता, त्याला फोन केला, त्याच्याबरोबर त्याला सुद्धा सांगितलं की हे असं असं झालंय, त्यालाही काळजी वाटली. मग त्याचा फोन नंबर त्यांनी मिळवला आणि पुन्हा एकदा त्याचा शोध चालू झाला. पण तो काही त्याचा फोन नंबर मिळाल्यावर तो फोन उचलेना आणि मग मात्र सगळ्यांना काळजी वाटायला लागली. आणि हे सगळं बघून सावनीची अवस्था खूप विचित्र अशी झाली होती आणि एखाद्या पडलेल्या फुलासारखी, कोमेजून पडलेलं फुल असतं तशी झाली होती. आशेचा किरण दिसत नव्हता तरी सावनीला एक वेगळी शंका येत होती. इतक्या दिवसात त्याने आपल्या पेजवर काही सांगितलं नाही, अशा वेळी काम नाही म्हणून त्याला डिप्रेशन तर आलं नसेल ना, तो जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना. तिने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्याने त्याच्या मित्राने, म्हणजे तो जो मित्र त्यांना सापडला होता, त्या मित्राने त्याचा पत्ता दिला. आणि मग पत्ता दिल्यानंतर ते सगळ्यांनी ठरवलं की आपण त्याला तिथे जाऊन बघूया, भेटूया, काय झालंय हे नक्की पाहूया. आणि मग ते सगळेच जण तिथे पोहोचले. कॉलेजमध्ये एका आवडलेल्या मुलाचा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असं उंचावलेलं नाव पाहून सावनी इतकी खुश असायची की तिला जळी काष्टी पाषाणी रोहनच दिसायचा. पण एका आवडत्या कलाकाराच्या कलेसाठी आपण इतकं वाहून देणं तिलाही पटत नव्हतं. कलेच्या प्रेमात असणं आणि त्या माणसाच्या प्रेमात असणं हे फार विसंगत आहे हे तिला जाणवत होतं. पण तरी तो दिसत नाही या कल्पनेने ती गर्भगळीत झाली होती. त्या तिथे पोचल्यावर बेल जोरजोरात वाजवली, दार कोणीच उघडलं नाही. आता केदारला आठवण झाली ती शेजारी राहणाऱ्या त्याच्या काकाची. मग काकाकडे जाऊन त्यांनी रोहनची चौकशी केली. रोहन काकांकडे 4-5 दिवस आलेलाच नव्हता आणि त्यामुळे त्यांना काही असं शंका आली नाही, कारण तो कधीतरीच येत असे त्यांच्याकडे. त्याच्या घरी नाशिकला फोन लावून बघितलं तर तो तिथेही नव्हता. आणि मग काकांनी जरा सिच्युएशन सांभाळून घेतली, कारण वडिलांना सुद्धा काळजी वाटली. दुसऱ्या किल्लीने काकांनी रोहनच्याच घराचं दार उघडलं, पण तो घरात नव्हता, कोणीच नव्हतं. प्रत्येक क्षणी सावनी नव्याने खचून जात होती. अचानक सावनीला घरात बेडवर त्याचा फोन सापडला, त्याचा कम्प्युटर, घड्याळ, सगळ्या गोष्टी त्याच्या तिथेच होत्या. डॉक्युमेंट सगळेजण शोधू लागले, शोधाशोध चालू झाली आणि सावनीचं लक्ष एका पेपरकडे गेलं. ज्या आश्रमामध्ये जाऊन सावनी मेडिटेशन प्रॅक्टिस सेशन्स करत असे त्या आश्रमाचं एनवलप टेबलावर होतं. ती जागा घरापासून साधारण 2 तासांवर होती. तिला वाटलं रोहन तिथे तर गेला नसेल आणि मग तिने सगळ्यांनाच ही शंका बोलून दाखवली आणि सगळ्यांनाच म्हणाली की आपण जाऊया तिथे, प्लीज एकदा तरी जाऊन बघूया. अर्थात अशा परिस्थितीमध्ये तिचा ऐकण्यापलीकडे मार्ग नव्हता. 2 तासाच्या प्रवासात सगळेच एका वेगळ्या चिंतेत बुडून गेले होते. पण सावनीला अचानक सकारात्मक वाटत होतं. आश्रम जसा जसा जवळ येत होता तसं तिचं मन तिला काही संकेत देत होतं. फक्त आपल्या मनात रोहन काटदरेसाठी काय जागा आहे हे मात्र तिच्या लक्षात येत नव्हतं. हे तिच्यासाठी एक कोडच होतं. सर्वजण आश्रमात पोचले, चौकशी सुरू केली, सेशनसाठी आलेल्या लोकांची यादी तपासली जात होती, वहीच्या पानं उलगडली जात होती. तशी सावनीची धडधड आणखीन कमी होत होती. तिला जाणवत होतं की आपण खूप जवळ येऊन पोहोचलोय. सावनीचे डोळे आजूबाजूची चाहूल जपत होते, हालचाली टिपत होते आणि अचानक समोर दिसला तो रोहन काटदरे. ती धावत गेली आणि तिने चक्क कडाडून मिठी मारली. केदार, मानसी, कविता आणि काका सगळेच जण स्तब्ध होऊन बघत होते. या झगमगत्या दुनियेतल्या स्पर्धेत असताना स्वतःच्या नैराश्यतेच्या काळात रोहनला या मेडिटेशनच्या सेशनची माहिती एका टॉप फॅनच्या फेसबुक पेजवर तर मिळाली नव्हती ना.
ही कविता होती, ही कथा होती अस्मिता मोडक यांची, आणि खूपच रिलेट करणारी अशी कथा आहे ही. कारण आमच्या क्षेत्रामध्ये खरंच यश मिळवणं कठीण असतं. आजकाल या सगळ्या माध्यमांमुळे ते सोपंही वाटतं, पण ते टिकवून ठेवणं, तिथे नेमाने राहणं, त्यासाठी परिश्रम घेत राहणं, हे जरी आपण करत असलो तरी सुद्धा परिस्थिती फक्त एकट्यावर आपल्या अवलंबून नसते, अनेक गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असतात. आणि त्यामुळे यश अपयश आणि मग त्यानंतर येणारं नैराश्य हे कोणालाच चुकलेलं नाही आहे. खरं तर कलाकार मोठा असेल, नवीन असेल, लहान असेल, पण हे कोणालाच चुकलेलं नाही. तर अशा काळामध्ये या कुठेतरी आपण काहीतरी वाचलेलं असतं आणि त्याचा उपयोग होऊन जर चांगल्या दिशेने वाटचाल झाली तर वाय नॉट. त्यामुळे हा थोडीशी भीती वाटत वाटत पण शेवटी सकारात्मकतेकडे गेलेली ही कथा. तर आता आपण गप्पा मारूया अस्मिता मोडक. अस्मिता US मधनं आपल्याशी बोलतेय. आणि अस्मिता खूप मजा आली मला कथा वाचताना. तू एक्झॅक्टली कुठे राहतेस आणि ही कथा तू कधी लिहिलीस आणि तू काय काय लिहितेस हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय. हो, नमस्कार आणि धन्यवाद मधुरा या संधीसाठी. मी US मध्ये राहते, अमेरिकेत, नॉर्थ कॅरोलायना. इथे घरी बरीच वर्ष राहते. मी खूप लहानपणी कॉलेजमध्ये 11वी 12वी असं काहीतरी लिहायचे, कदाचित थोडं घरच्यांपासून चोरून लिहायचे, कारण रेग्युलर घरात हे असं काही इतकं जायचं नाही पुढे. पण इथे आल्यानंतर आमच्या इथे काही असा ग्रुप्स आहेत जे कलाक्षेत्रातलं बरंच काही करतात, नाटक, कथा, हे सर्व. त्याच्या थ्रू मध्ये सतीश आळेकर यांचा एक वर्कशॉप करायची संधी मला मिळाली होती. त्यावेळी ऍक्च्युली असं वाटलं की नाही, हे परत थोडं लिहायला सुरुवात केलं पाहिजे, थोडीशी कविता किंवा थोडं विचार किंवा काहीतरी असं लिहावं पुन्हा असं थोडं वाटायला लागलं. त्याच वेळेला साधारण आय थिंक हिंदी इंडस्ट्रीत थोडस हे एक दोन चर्चा झाल्या होत्या, सुसाईड आणि याच्या. त्यामुळे हे विचार त्या वर्कशॉपच्या वेळी असे डोक्यात होते आणि सरांनी सांगितलं की काहीतरी आता लिहून आणा. तर 3-4 विषय मी डोक्यात जमवले. मी वाचलं दुसऱ्याच विषयावर, पण ही कथा माझ्या डोक्यात राहत होती. आणि मी स्वतः सुद्धा विहंगम योग मेडिटेशन गेली 1.5 वर्ष करते. काही अनुभव चांगले मला येत आहेत. तर असं वाटलं की आपण हे ही पॉझिटिव्हिटी कुठेतरी या कथेकडे वळवावी बेसिकली. आणि त्यानिमित्ताने फेसबुकचा वापर सगळं आपण सारखं मी काय केलंय सांगायला वापरतो, पण आज त्याचा वापर जर कोणीतरी शोधासाठी वापरला तर ते किती उपयोगी ठरेल जगाला हे कुठेतरी वाटलं. आणि या दृष्टिकोनातून मग ही कथा आली. पण अजून थोड्या थोडी म्हणजे तू खूप छान वाचलीस, ऍडजस्ट करत, माहिती ती थोडी मोठी झाली होती. थँक्यू. आता आपण कमेंट्स ऐकूया. रोहित काय म्हणणंय, कशी वाटली आहे कथा सगळ्यांना? इथे सगळ्यांना कथा खूप आवडली आहे. आणि म्हणजे आत्ताचा जो आपला काळ आहे, आपण सगळे ज्या परिस्थितीतून जातोय त्याच्यात ही अशी एक सकारात्मक, इतका एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन येणारी कथा खरंच खूप सुंदर होती. मला पर्सनली खूप आवडली, इथे लोकांनाही आवडली आहे. तर लोक काय आता इथे म्हणतात, आपले सगळे जे प्रेक्षक आहेत ते काय म्हणतात ते सांगतो. इथे चित्रा मेहेंदळे आहेत, त्या म्हणतायत अस्मिता खूप छान, वेगळी कथा होती, आवडली. शरयू देशपांडे आहेत, त्या म्हणतायत उत्तम कथा, वास्तवाला धरून होती. सोशल मीडियावर हवा डोक्यात जाण्याची शक्यता खूप असते. पात्र खूप छान रंगवली आहेत. शेवट सकारात्मक फार सुंदर होता. आणि ही एक थोडी मोठी कमेंट आहे पण खूप सुंदर आहे. प्रिया काटकर आहेत, त्या म्हणतायत यशाची चव चाखताना जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहायला हवे याची जाणीव करून देणारी एक हृदयस्पर्शी कथा होती. आयुष्य आहे तसेच स्वीकारून पुन्हा नव्याने जगण्याची ताकद अध्यात्मामुळे मिळते. अस्मिता खूप छान आणि मधुरा नेहमीप्रमाणे अप्रतिम वाचन. त्याच्यानंतर आदिती उद्गीकर आहे, त्या म्हणतात कथा खूप छान होती. आपले सुधीर हरिदास आहेत इथे, ते म्हणतात खूप सुंदर कथा होती, खूप आवडली. नीरजा मोडक आहेत, त्या सुद्धा म्हणतात मधुरा कथा खूप छान आणि तू खूपच सुंदर सादर केली आहेस. आणि ते स्टिकर्स जे नेहमी पाठवत असतात लोक, लाईक्स आणि हार्ट्स, ते नेहमी ते चालूच आहेत. सो आहेत अशा सगळ्या कमेंट्स आहेत. वा, मला अजून एक विचारायचंय तुला की तू आळेकरांचं वर्कशॉप केलंस, त्याच्यानंतर ही कथा त्यावेळेला काहीतरी लिहायचं म्हणून तू लिहिलीस, पण आता कुठल्या प्रकारे तुझं लिखाण चालू आहे आणि त्यासाठी तू काय काय करतेस? हो, ते वर्कशॉप खूपच उपयोगी पडलं. आणि
आताही आमच्या इथे असे काही गोष्टी चालू आहेत ज्याच्यावरनं मी प्रयत्न करते की थोड्या कविता तरी लिहायचा किंवा मनात काही विचार आले तर ते लिहायचे. काही पुस्तकं वाचायची. इतक्या दिवसात अमेरिकेत आल्यानंतर पुस्तकं थोडी मागे पडली होती. आम्ही इथे सगळं बॅगांमध्ये भरून आणू शकत नाही. तरी इथे मी प्रयत्न केला मध्ये मंगला गोडबोले यांची कथा वाचन करून लोकांना काही त्या दृष्टिकोनातून वेगळं इथं आमच्या ग्रुपमध्ये ऐकायला मिळावं असे काही ना काहीतरी प्रकार करते जेणेकरून मी परत माझी ती आवड वाचनाची लिखाणाची जपू शकेन असे प्रयत्न खूप करते. वा खूप बरं वाटलं अस्मिता तू आलीस. खूप छान कथा होती आणि तू लिहित राहा. इतके छान गुरु त्यांच्याकडनं तुला एक वर्कशॉप करायला मिळालं त्यामुळे नक्कीच फक्त अमेरिकेला गेलीस म्हणून हे सगळं बाजूला ठेवू नकोस. ते करत राहा आणि मधुरव कार्यक्रम सुद्धा तू तिथल्या सगळ्यांना सांग म्हणजे ते सगळेच जण बघतीलही आणि जे लेखनातनं व्यक्त होतात किंवा वाचायला आवडतं लिहायला आवडतं त्यांच्यासाठी ही सध्या एक मेजवानी आहे. आणि मी तू आता म्हणालीस म्हणून मंगलाताई सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन गेल्या आणि नवीन लेखकांसाठी खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. आणि असेच वेगवेगळे मंडळी आपल्या कार्यक्रमात येणार आहेत आणि चांगलं चांगलं वाचायला आपल्याला शिकवणार आहेत लिहिण्यासाठी मार्गदर्शन करणारच आहेत. पण तू आलीस आणि तुझी कथा सगळ्यांना आवडली आम्हालाही आवडली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आणि आता मी दोन गोष्टी वाचल्यात त्यामुळे आता रोहित नुसता तिथे बसलाय. आता मी त्याला सांगणार आहे की पुढची जी कविता आहे ती रोहितने वाचायची आहे आणि मस्कतवर्ण महेश माळी यांची ही कविता आहे. तर रोहित येस कम ऑन. तर महेश दादांची कविता मी तुमच्या समोर सादर करतो. काही क्षण तुझे आणि माझे. काही क्षण तुझे आणि माझे जणू रंगबिरंगी फुलांसारखे मोहरलेले बहरलेले. काही क्षण तुझे आणि माझे गर्द दाट धुक्यासारखे हिरवळीवर अच्छादलेले दवबिंदू जसे बिलगलेले. काही क्षण तुझे आणि माझे भरून आलेल्या नभासारखे. काही क्षण तुझे आणि माझे भरून आलेल्या नभासारखे पहिल्या पावसाच्या थेंबासारखे मातीमध्ये मुरलेले तरी सुगंध होऊन दरवळलेले. काही क्षण तुझे आणि माझे खळखळत्या झऱ्यासारखे. काही क्षण तुझे आणि माझे खळखळत्या झऱ्यासारखे निखळपणे बरसले. काही क्षण तुझे आणि माझे रुसलेले फुगलेले पण प्रेमाचा गोडवा जपलेले. काही क्षण तुझे आणि माझे रुसलेले फुगलेले पण प्रेमाचा गोडवा जपलेले. काही क्षण तुझे आणि माझे अबोल तरी बोलके. काही क्षण तुझे आणि माझे फक्त तुझ्या जाणीवेने सर्व उणीवांना भरवलेले. काही क्षण तुझे आणि माझे फक्त तुझ्या जाणीवेने सर्व उणीवांना भरवलेले. काही क्षण जे फक्त आणि फक्त तुझे आणि माझे. वा मस्त. आता आपण महेशला बोलवूया. महेश मधुरा मध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद मधुराताई मला या प्लॅटफॉर्म वरती संधी दिल्याबद्दल. आणि खूप छान वाचली रोहित तू सुद्धा. थँक्यू. म्हणजे मला स्वतःला सुद्धा माझी कविता ऐकताना भरून आलं पुन्हा एकदा. आणि मला असं वाटलं की असे इतके प्रभावीपणे काही शब्द काही भावना माझ्यातून व्यक्त झाल्यात. खूप छान वाटलं मला खरंच. खूप छान वाटलं ऐकून. थँक्यू सो मच. वा वा. मनीष मस्कतला काय करतोस तू आणि आपलं असं ठरलं होतं की अरे तू रे करायचं तर आता मधुरा ताई कुठून आलं मध्येच. ओके ओके सॉरी. म्हणजे काय करतोस लिहितोयस. मी मस्कत मध्ये मी आर्किटेक्ट आहे. म्हणजे इथलं ओमान कन्व्हेन्शन सेंटर आणि एक्झिबिशन सेंटर जो प्रोजेक्ट होता त्याच्यावरती मी रिसेंटली काम करतो. आणि लिहायचं तसं म्हणायला गेलं तर मी कॉलेजमध्ये असतानाही असं बऱ्याचशा चारोळी वगैरे करायचो पण असं कधी लिहून असं ठेवलं नाही. पण गेल्या 2 वर्षापासून मला असं वाटायला लागलं की मी जे काही लिहितोय ते कुठेतरी असं धुसर होऊन जात आहे कुठेतरी निघून जात आहे आणि कुठेही त्याचं रेकॉर्ड होत नाहीये. म्हणून मी लिहून ते फेसबुकच्या पेजवरती वगैरे पोस्ट करायला लागलो.
माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर आणि बाकी तर मी तसं गाणी वगैरेही म्हणतो ओके वरती तेही मी माझ्या फेसबुक वरती वगैरे पोस्ट करत असतो आणि हे सगळं म्हणजे असं छंद म्हणून असं जे काही माझे अनुभव ज्या काही माझ्या फिलिंग आहेत त्या शब्दात मांडणं एवढंच. खूपच छान. आपण ज्या वेळेला गाण्याचा कार्यक्रम करू त्यावेळेला आपण गाणंही ऐकूया. पण खूप छान वाटलं आपले भाव आपले ज्या आपल्या भावना असतात त्या आपण शब्दामध्ये मांडू शकणं ही सुद्धा एक ताकद असते एक्सप्रेस करण्याची आणि एक्सप्रेस केल्यानंतर आपल्याला जे मोकळं वाटतं छान वाटतं आणि आपण लिहिलेलंच परत वाचताना त्याचा एक वेगळा अनुभव येतो वेगळी शिकवण त्याच्यातून मिळते. त्यामुळे लिहित राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्या सगळ्या मार्गदर्शकांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि लिहित राहा. त्यामुळे महेश लिहित राहा आणि आमच्या मधुरवमध्ये आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि समीर काळेनी याच्याबद्दल मला सुचवलं होतं त्याच्याबद्दल म्हणून मी समीरचे खूप आभार मानतो. मधुरा तुला तर माहितीच म्हणजे समीर तुझा मित्र आहे तो आणि मित्र आहे आणि समीर हा कार्यक्रम न चुकता पाहतो. आताही तो ऐकत असेलच मला खात्री. आपण प्रतिक्रिया वाचल्या नाहीत ना? हो प्रतिक्रिया मी तेच आता सांगणार होतो की आपण आधी प्रतिक्रिया वाचूया. येस नक्कीच नक्कीच. तर आता समीर काळेंचं आपण पहिल्यांदा नाव घेतलं त्यांचीच प्रतिक्रिया वाचतो. मस्त महेश, आय नो युअर धिस साईड ऑफ आर्किटेक्चर, कीप इट अप. आणि रोहित खूप छान वाचलंस, थँक्यू थँक्यू. रुपाली काळे आहेत त्या म्हणाल्या छान आहे कविता. भास्कर खंडागळे आहेत ते म्हणतात आयुष्यात काही क्षण आठवणीने भरलेले असतात ते मनात रुजतात, हे क्षणांचं रुजणं छान शब्दबद्ध झालंय अशी त्यांनी तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट दिली आहे. उज्ज्वला राहणे आहेत त्यांनी म्हटलंय काही क्षण तुझे नि माझे एकमेकांच्या भेटीसाठी आसूस दिले, सुंदर काव्य महेश. अनिल राणे आहेत ते म्हणतात महेश मस्त कविता, काही क्षण मस्त जपले आहेत, मी मस्कत हून अनिल राणे, असं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आता. ऋचा पोंक्षे आहेत त्यामुळे रोहित खूप छान वाचन झालं, कविता अगदी खूप जवळची वाटली, लग्नाला 30 वर्ष झाली तरी यातलं अजून खूप अनुभवायचं बाकी आहे असं वाटतं. सो आय थिंक ही खूप खूप कमाल कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला. सो अशा इथे कमेंट्स आहेत. खूप खूप धन्यवाद सर्वांनी इतक्या छान कॉम्प्लिमेंट्स दिल्यात आणि मला याच्यामुळे लिहिण्यासाठी अजून छान असा उत्साह आहे आता आणि नक्कीच मी प्रयत्न करेल की अजून छान लिहून ते शेअर करेल सगळ्यांबरोबर. आणि पुन्हा एकदा मधुरा खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. आणि आता पुढचा जो आहे तो माझा मित्र आहे, तो US ला ज्या वेळेला मराठी नाट्य संमेलन झालं होतं तेव्हा आमची ओळख झाली. 10 वर्ष झाली बरोबर आज. आणि ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की त्याचाच लेख मला वाचायचा आहे त्यावेळेला त्याने मला एक फोटो पाठवला जो आम्ही तिथे गेलो होतो नाट्य संमेलनासाठी त्यावेळेला काढला होता आणि तो 31 मेचाच होता 2010. आणि आज मधुरवमध्ये तो सहभागी होतोय आणि आम्ही एकत्र पुन्हा काहीतरी काम करतोय. तर आज आहे 31 मे 2020, बरोबर 10 वर्षांनी अशी वेगळ्या पद्धतीने आमची भेट होतीये. तर आधी मी त्याचा लेख वाचते आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला भेटूया. स्पर्शात मके देवे असं नाव आहे लेखाचं. माणसाने माणसाला मनमोकळी घट्ट मिठी मारणं ही खूप छान गोष्ट आहे. वय, रंग, लिंग, जात, धर्म हे भेद पार करून माणसाने माणसाला मनमोकळी घट्ट मिठी मारणं ही छान गोष्ट आहे. गरज आहे ती प्रत्येक नात्याच्या संदर्भातील निर्मळपणाची आणि अनाठायी संकोच दूर ठेवण्याची. आपली देहबोली ही आपल्या कल्पनेच्या पलीकडे बोलत असते. दोन माणसांनी एकमेकांशी बोलायला, विशेषतः ज्याला डिफिकल्ट कन्व्हर्सेशन्स म्हणतात, त्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे माणसांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे. आजच्या टेक्स्ट आणि व्हॉट्सअपच्या जमान्यात तर माणसांनी प्रत्यक्ष बोलणं आवश्यकच आहे. कुणाशीही प्रत्यक्ष बोलताना आपण डोळ्यातले भावही वाचत असतो. जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा स्पर्श मदत करतो. आपुलकीने हातात हात घेणं असो किंवा गालावर अलगद थोपटणं असो,
पाठीवर शाबासकीची थाप देताना असो की समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील पाणी आपल्या बोटांनी अलगद बाजूला करणं असो. आश्वासक स्पर्श असला की शब्दांची गरजच नसते. पिक्चर स्पीक्स फॉर अ थाउजंड वर्ड्स. ते स्पर्शाच्या बाबतीतही खरंय. आपल्या एकूणच नातेसंबंधात स्पर्शाला दुय्यम स्थान असतं. खरं पाहिलं तर असं असायचं कारण नाही. आपल्या ध्यानधारणेतही स्पर्शाला महत्व आहे. फक्त आपल्याला ते जाणवत नाही किंवा माहिती नसतं. ध्यान करताना आपल्या हातांचे अंगठे आणि तर्जनी जुळवलेले असतात. पाहिजे तर हे आवर्जून करून बघा. एखादं महत्वाचं काम करायला सुरुवात करताना फक्त काही मिनिटं ध्यान करायला शांत बसून दीर्घ श्वास घेत राहा. अवघ्या काही मिनिटांमध्ये मनावरचं दडपण कमी होतं. ह्यासाठी श्वासाबरोबर दुसरा घटक जो मदत करतो तो म्हणजे अंगठे आणि तर्जनीचा स्पर्श. एका प्रकारे आपण आपल्या मनाला सांगत असतो, ऑल इज वेल, ऑल इज वेल. जगात कित्येक गोष्टी अशा आहेत ज्यांना भल्या आणि बुऱ्या अशा दोन्ही बाजू आहेत. मग स्पर्श तरी ह्याला कसा अपवाद असेल? चांगला स्पर्श असतो तसा वाईट स्पर्शही असतो. मी सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे गरज आहे ती प्रत्येक नात्याच्या संदर्भातील निर्मळपणाची. विशेषतः स्त्री पुरुषांच्या संबंधात असं असतं की बायकांना वाईट स्पर्श ओळखण्याची उपजत जाणीव असते किंवा सिक्स सेन्स असतो. अशा वेळेला तर वाईट स्पर्श प्रत्यक्ष होण्याआधीच वाईट नजरेचा स्पर्श झालेला असतो. या लेखात चांगल्या स्पर्शाचा फक्त विचार करायचा म्हटलं तरी त्याला काही कंगोरे आहेत. दोन व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत असताना स्पर्श या महत्वाच्या गोष्टींकडे दोघांनीही लक्ष ठेवणं आवश्यक असतं. एकाचा स्पर्शाच्या संदर्भात मोकळेपणा जसा दुसऱ्यासाठी घुसमट ठरू शकतो तसाच एखाद्या व्यक्तीचा स्पर्शाप्रती संकोच हा स्पर्शाच्या बाबतीत मोकळ्या व्यक्तीची घुसमट असू शकतो. हे म्हणजे इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट अशा भिन्न स्वभाव प्रकृतीच्या व्यक्तींना एकमेकांशी बोलतानाही जी अडचण जाणवते तसंच स्पर्शाच्या बाबतीतही होतं. हा तिढा सोडवायचा उत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचा एकमेकांशी मनमोकळा संवाद आणि स्पर्शाच्या बाबतीमधल्या वाटेत कुठे भेटायचं ह्याचं एकमेकांसाठीचं समंजस भान. आयुष्याच्या एका टप्प्यावर तर जाणवायला लागतं की आत्तापर्यंत आपण स्पर्शाबद्दल एकतर बेफिकीर मोकळे होतो किंवा उगीच संकोच करत होतो. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना या गाण्याप्रमाणे आयुष्यात खूप अनिश्चितता असते. फक्त आपण त्याकडे डोळे झाक करतो. नातं कुठलंही असो पण जेव्हा आपली एखादी व्यक्ती न परतीच्या प्रवासाला जाते तेव्हा काही गोष्टी आपल्या पुढच्या आयुष्यभर नक्की लक्षात राहतात. आणि त्या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीचा जिव्हाळा, आवाज आणि स्पर्श. सो हा लेख होता संदीप चित्रे यांचा. संदीप, मधुरवमध्ये तुझं खूप खूप स्वागत. हाय मधुरा. हाय, थँक्यू. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे माझाच लेख इतका छान वाचला गेलेला. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. तू सुद्धा बरंच काही पाठवलंयस, बरंच लिखाण करतोस, बासरी वाजवतोस आणि तूही पुण्याचा, त्यामुळे लहानपणापासून भाषा म्हण किंवा चांगलं वाचलेलं आहेस, ऐकलेलं आहेस, तर तू एक तर कुठे राहतोस, काय करतोस आणि तुझ्या लिखाणाविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. सो मी पुण्यातून इथे अमेरिकेला आल्यावर जवळपास 20 वर्ष झाली न्यूजर्सी मध्ये राहतोय. पण आत्ता मी शार्लट नॉर्थ कॅरोलिना इकडे. कॉलेजमध्ये असताना जरा कविता वगैरे लिहायला सुरुवात केली होती. पण खऱ्या अर्थाने साधारण 2007 सुमाराला वगैरे माझा मराठी ब्लॉग सुरू केला मी. ओके. अटक मटक हे माझ्या ब्लॉगचं नाव आहे. तर कोणाला आवडणार असेल तर जरूर अटक मटक .blogspot.com इथे जरूर माझा ब्लॉग वाचा. तर mybully.com, मिसळपाव.com वगैरे अशा वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरनं लेख लिहायला सुरुवात करत करत माझा ब्लॉग स्वतःचा लिहिला आणि मग माझे लेख वगैरे, लेख कविता वगैरे मराठीमध्ये लिहायला तिकडे जास्त सुरुवात केली. वाव, मस्त. आपण आधी प्रतिक्रिया ऐकूया आणि मग आपण पुन्हा गप्पा मारूया. रोहित. येस, एक प्रतिक्रिया होती जी मगाशी आली होती ती माझी सांगायची राहील. निखिता अयरे आहेत, त्यांनी आपल्या शो बद्दल सांगितले की ग्रेट कॉन्सेप्ट ऑफ द शो, बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर न्यू टॅलेंट. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, असं त्यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत.
निखिता अय्यर यांनी, आणि आता मी संदीप दादांचा हा जो लेख होता त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत त्या सांगतो. एकच मिनिट, पुढे फक्त खाली स्क्रोल करायचं. त्या हा इथे नीरजा मोडक आहेत, त्या म्हणतात संदीप दादा वा खूपच सुंदर रचना, खरंच ही आजची वस्तुस्थिती आहे, अतिशय सोप्या शब्दात मांडली आहे आणि मधुरा नेहमीप्रमाणे खूपच छान सादर केलंयस. मधुरा भातखंडे आहेत, त्या म्हणतात हग फ्रॉम अ क्लोज पर्सन इज बेस्ट फिलिंग इन प्लेझंट टाइम अँड हार्ड टाइम देन थाउजंड वर्ड्स. मिलिंद देशपांडे आहेत, ते म्हणतात खूप सुंदर संदीप, आणि त्यांनी असं दोन असे हे स्माइलीज पाठवलेत. वंदना देशपांडे म्हणतात अप्रतिम स्पर्श या विषयावर इतके निर्मळ शब्दांकन, मधुरा तूही खूप छान वाचलंयस. आणि माझी एक पर्सनल कॉम्प्लिमेंट तुम्हाला की जो शेवट होता की जेव्हा न परतीच्या वाटेवर एखादा व्यक्ती निघतो तेव्हा तीनच गोष्टी राहतात, जिव्हाळा स्पर्श आणि आवाज. ते असं कुठेतरी राहिलंय माहिती, असं आत असं घुमतंय असं म्हणतात ना. सो थँक्स फॉर दॅट स्पेसिफिक एंड एस्पेशली. थँक्यू थँक्यू. मला 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 खात्री आहे की मला जे वाटतं ते सगळ्यांनाही आत्ता वाटते की अनफॉर्च्युनेटली आत्ता कोविड 19 सिच्युएशनमुळे आपण सगळ्यात जास्त काय मिस करत असलो तर आपले नातेवाईक मित्रमंडळी वगैरे या सगळ्यांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांच्याशी गप्पा करणं वगैरे हे इतकं अनपेक्षितपणे सगळं बदललंय. तर मला असं वाटतं त्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा लेख. हो खरंच खरंच. आणि जनरली आता माझा हा नेहमीचा अनुभव आहे की आमच्या क्षेत्रामध्ये फार एकत्र काम केल्यामुळे मोकळेपणा येतो आणि त्यामुळे अनेकदा फार पटकन मिठी मारली जाते आणि त्रयस्थ म्हणून जर कोणी पाहायला गेलं तर असं वाटेल बापरे किती म्हणजे काय यांचं नक्की काही नाहीये ना यांच्यामध्ये असं एखाद्या सामान्य माणसाला वाटू शकतं. पण जर त्या दोन नात्यांमध्ये दोघांच्या नात्यामध्ये जर तू म्हणालास तसं की तो जर मोकळेपणा असेल आणि ते जर स्पष्ट असेल तर मग कोणाला प्रूव्ह करायची गरज लागत नाही. आणि मला असं वाटतं की तेही मला खूप आवडलं की आपल्याकडे नेहमी त्याला दुय्यम स्थान दिलंय की एवढं काय आहे म्हणजे. आणि बोलण्यामध्ये आपण सगळे खूप पटाईत असतो पण खरंच काही गोष्टी स्पर्शातनं सुद्धा व्यक्त केल्या जातात आणि त्यामुळे हा लेख मला खूप आवडला. आणि हा लेख सुद्धा खरं तर मोठा आहे, तू मला थोडा एडिट करून दिलास आपल्या कार्यक्रमात बसवण्यासाठी, त्याबद्दलही धन्यवाद. आणि असाच लिहित राहा आणि तुझा ब्लॉग आम्ही नक्की वाचू. मधुरव मध्ये आलास त्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. बाय बाय. आणि आता आजच्या कार्यक्रमातली शेवटची कविता, ही कविता पाठवली आहे शीतल हिने आणि ती अबुधाबीला असते. तिने सुद्धा अनेक कविता पाठवल्या आहेत पण त्यातली ही कविता मी निवडली आहे. तर ती कविता आधी सादर करते. ये बारिश की बूंदे भी कमाल करती है, ये बारिश की बूंदे भी कमाल करती है, कोई नदी का हिस्सा बनकर चुपचाप बहती है, कोई नदी का हिस्सा बनकर चुपचाप बहती है, कोई तालाब के साथ एक ही जगह पर खुश रहती है. ये बारिश की बूंदे भी कमाल करती है, कितनी ओस बनकर शान से जीती मरती है, कितनी झरना बनकर फिरियादों की आवाज करती है, कोई धरती की प्यास बुझाना ही अपना मकसद समझती है, तो कोई मस्त मौला लहर बनकर दिन भर समंदर के साथ उछलती है. ये बारिश की बूंदे भी कमाल करती है. कोई भाप बनकर आसमान को छूती है, कोई भाप बनकर आसमान को छूती है, तो कोई कीचड़ के साथ पैरों तले कुचलती है. इंसानों जैसी ही इनकी अलग अलग शख्सियत होती है, इंसानों जैसी ही इनकी अलग अलग शख्सियत होती है, ये बारिशों की बूंदे भी कमाल करती है. शीतल मोहिते हिची ही कविता होती. सो आता आपण शीतलला इन्व्हाइट करूया. हाय शीतल. नमस्कार मधुरा. खूप स्वागत. थँक्यू थँक्यू मधुरा. आणि तू तुझ्या या कार्यक्रमातून आमच्या सारख्या होतकरू लेखकांना कवींना हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असाच हा उपक्रम तू पुढे चालू ठेवावा ही आग्रहाची विनंती. अरे शीतल खूप छान, तू हिंदी बरंच लिहिलं आहेस आणि मला वाटतं मधुरव मध्ये वाचलेली ही पहिली हिंदी कविता आहे.
त्याबद्दल तुझे आभार. आणि मला तुला विचारायचंय की आपण ज्या वेळेला कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला आपल्या बोलण्यात माझ्या लक्षात आलं की तू जिथे राहतेस तिथे अनेक बाबतींमध्ये कुठेतरी नियम आहेत किंवा थोडंसं बांधलेलं आहे, आणि त्यामुळे मोकळेपणा हवा असतो, थोडेसे रूल्स रेग्युलेशनच्या बाहेर पडावं असं वाटत असतं. तर अशा वातावरणात राहून सुद्धा लिखाणात मात्र तू नक्कीच मोकळी आहेस आणि छान स्वतःला मोकळं करतेस. तर तुझं हे लिखाण कधीपासून करतेस आणि काय काय लिहितेस? मी कॉलेज डे पासून लिहिते, त्यावेळेस मी अमेच्युअर रायटर होते. आता कच्च्या लेखनापासून कुठेतरी परिपक्वतेपर्यंत माझा प्रवास चालू आहे. मी तेव्हाही खूप कविता करायची, पण काही वर्षात बंद पडलेलो होतो मुलांमुळे, आणि ह्या लॉकडाऊनमुळे मला खूप फायदा झाला. मला स्वतःची पुन्हा एकदा ओळख झाली आणि मग मी पुन्हा सुरुवात केली. तेव्हा मला प्रतिसाद पण खूप छान मिळाला. मी फेसबुकवर माझं एक पेज उघडलंय शीतल डॉट शायरी म्हणून, आणि इन्स्टावर पण आहे. तर मला माझ्या गावातले जे आहेत माझे फ्रेंड्स, जे माझे रिलेटिव्ह आहेत, माझे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांच्याकडनं एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की मला खूप छान वाटलं आणि मला प्रोत्साहन मिळालं लिहायला. नक्कीच नक्कीच प्रोत्साहन मिळालं की आपली उमेद अजून वाढते. आणि आता रोहित आपण प्रतिक्रिया ऐकूया कवितेबद्दलच्या. येस, स्वाती लेले आहेत, त्यांनी म्हटलंय की आजच्या कार्यक्रमामुळे सगळ्या जगालाच मुठीत आणून ठेवलंय तुम्ही, खूप खूप शुभेच्छा. भास्कर खंडागळे आहेत, ते म्हणतात शीतल तुझ्या व्यक्तिमत्वातच संवेदनशीलता आणि सृजनता आहे, या संवेदना व्यक्त करून तू सर्जनता दाखविली आहेस जी आजच्या भौतिक व यांत्रिक युगात बोथट झाली आहे. तुझ्या कवितेने या निसर्गाबद्दलची संवेदना जागवल्या, असंच व्यक्त होत राहा. अभिषेक खंडागळे पाटील आहेत, ते म्हणतात शीतल खूप छान, विदेशात ही कविता जिवंत ठेवल्याबद्दल. योगिता वरळे आहेत, ते म्हणतात वाव दीदी खूप मस्त कविता होती. सुधीर दादा आहेत, सुधीर हरिदास, ते म्हणतात खूप छान कविता आणि मधुराताई खूप चांगलं वाचन केलंस तू. अभिजित ठोसर आहेत, म्हणतात क्या बात है, खूप छान कविता आणि फारच छान सादरीकरण. आणि मला ऍक्च्युली एक जाणवलं कविता ऐकताना आणि मगाशी वाचलंय तेव्हा सुद्धा की पावसाच्या पण प्रत्येक थेंबात एक वेगळी ओळख असू शकते. हा जो एक छोटासा एक उल्लेख आहे, तर आपण नेहमी स्नोफ्लेक्स जे असतात ना, ते स्नोफ्लेक्सचा प्रत्येकाचा आकार वेगळा असतो, म्हणून ते आपण काचेत जपून ठेवतो. आणि पावसाचा प्रत्येक थेंब काय थेंबच असतो असं एक मला जाणवलं की हा हा विचार सतत डोक्यात येतात की पावसाचा प्रत्येक थेंब सेम असतो पण त्याची एक ओळख वेगळी असू शकते. सो हे मला या कवितेतून एक मिळालं. थँक्स फॉर दॅट. थँक्यू, खूप धन्यवाद. आणि मधुरा तू खूप खूप अप्रतिम पद्धतीने सादरीकरण केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आम्हाला ही संधी दिली त्याबद्दलही खूप धन्यवाद. आम्हाला सुद्धा खूप मजा आली. खरंच आज भारताबाहेरील आपले हे सगळे मित्रमंडळी, US असेल, ऑस्ट्रेलिया असेल, मस्कत असेल, अबुधाबी असेल, आणि मुद्दाम आज हा रविवारी आपण कार्यक्रम केला कारण सगळ्यांना आपापल्या कामातनं थोडासा वेळ मिळतो, सुट्टी असते. आणि या सगळ्यांची म्हणजे आज US ची जी दोघं आपल्या बरोबर होती ती सकाळी 7 वाजता उठून तालमीसाठी आली होती आणि त्यांच्यासाठी खरंच खूप अर्ली होतं हे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की हे सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये जे आम्ही सादर करतोय ते आणि जे तुम्ही पाहताय ते, या सगळ्यांमध्येच कुठेतरी व्यक्त होण्याविषयीचं जे वेड आहे, मग त्याचं माध्यम कुठलंही असू दे. आज आपल्याला अजून एक माध्यम मिळालं की आपण स्पर्शातूनही व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी व्यक्त होत राहणं हे माणसाचं कुठेतरी हा गुणधर्म आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे खूप माध्यम सुद्धा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जिवंत राहण्यासाठी व्यक्त होत राहणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता भेटूया पुढच्या शुक्रवारी आणि रविवारी. यूट्यूब चॅनलवर पहिला एपिसोड आपला अपलोड झालेला आहे आणि हळूहळू प्रत्येक एपिसोड तिथे अपलोड होईल. मधुरा वेलणकर साटम हे यूट्यूब पेज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आपण सगळे भेटत राहूया. कुठल्याही जागेचं, कुठल्याही वयाचं बंधन नसलेलं असं हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण लिहित राहा, वाचत राहा, यूट्यूब चॅनल बघत राहा, मधुरव बघत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.